काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज शहरात उमटले आहे. ठिकठिकाणी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. याच शृंखलेत नागपूरच्या संविधान चौकात भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलेत. या प्रसंगी महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक फोटोला चप्पल मारून आपला विरोध प्रदर्शित केला आहे. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख यांनी माहिती दिली आहे. चला तर मग बघूया हे आंदोलन. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं आहे. इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधींनी पुन्हा एकदा ओबीसीचा अपमान केला आहे. राहुल गांधी वारंवार मोदीजी आणि ओबीसीचा अपमान करतात आणि या अपमानाकरता संपूर्ण भारत देश, ओबीसी समाज आज रस्त्यावर आहे. राहुल गांधी की मूर्खपणा बघा की ज्या काँग्रेसने कधी ओबीसीना मान दिला नाही, सन्मान दिला नाही, आरक्षण दिलं नाही. 1980 सालीच मंडल आयोगाचा रिपोर्ट आला, पण काँग्रेस पार्टीने ओबीसीला आरक्षण दिलं नाही. VP सिंघाने आरक्षण दिलं, मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू केला, भारतीय जनता पार्टीने समर्थन केलं. आणि बघा, राहुल गांधी इतके मूर्ख आहेत की त्यांना जेव्हा गुजरातमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण लागू झाला तेव्हा मोदीजी नव्हते, प्रधानमंत्री मुख्यमंत्री नव्हते. खरं तर या इटालियन राहुल गांधींना ओबीसीचा अपमान करण्याप्रसंगी लोक धडा शिकवतीलच. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी 60% जनता या देशाची धडा शिकवेल. पण मला या ठिकाणी नाना पटोलेंचा राजीनामा मागायचा आहे, मला विजय वडट्टीवारचा राजीनामा मागायचा आहे. ओबीसीचे नेते म्हणून घेतात, त्यांचा नेता ओबीसीचा अपमान करतो आणि हे ओबीसीच्या गोष्टी करतात नाना पटोले आणि विजय वडट्टीवार. हे इटालियन घरी जन्म घेतलेलं इटलीतलं पार्सल देशारीमध्ये येऊन ओबीसीचा अपमान करतात. ओबीसी समाज आता कधीही अपमान सहन करणार नाही. खरं तर हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटून उठलेला आहे, आम्ही यांना सोडणार नाही. तुम्ही सांगा राजीनामा. निश्चित तौर पे हमारी यही है कि राहुल गांधी के मन में जो ओबीसी के प्रति ईर्ष्या है, द्वेष है, घृणा है, उसका निषेध करने के लिए हम सब लोग यहाँ पे एकत्रित हुए थे. पूरे राज्य में हम भाजपाई लोग मोदी जी का अपमान या ओबीसी का अपमान कदापि सहन नहीं कर सकते और इसलिए हम पूरी ताकत से आंदोलन कर रहे हैं.